श्री स्वामी समर्थ। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि साडेतीन शक्तिपीठामधील पहिले पूर्ण शक्तिपीठ म्हणजे महाराष्ट्राची कुळस्वामिनी तुळजाभवानी माता आणि तिथं वास्तव्य क्षेत्र असलेले श्रीक्षेत्र तुळजापूर। तर चला आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया। तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण। पूर्वी येथे चिंचेचे झाडे भरपूर असल्यामुळे याला चिंचपूर या नावानेही ओळखले जायचे। आता तुळजाईकडे जाण्यासाठी इथून सुरू होतो पायी प्रवास। आम्ही तुळजापूरला गेलो तो वार होता शुक्रवार, त्यामुळे देवीचा वार असल्यामुळे अतिशय गर्दी होती। भाविकांची गर्दीही तुम्हाला उतरणून दिसत आहे आणि तर विक्रेत्यांनी रस्त्यांच्या बाजूला दुकाने थाटलेलीही दिसत आहेत। तसेच आईसाठी प्रिय असणारी कवड्यांची माळा इथे जागोजागी दिसते। रस्त्याच्या बाजूला थाटलेल्या दुकानांमुळे इथले वातावरण अतिशय सुंदर आणि मोहक दिसते। आता आपण पोहोचलो आहे राजे शहाजी महाद्वारापाशी। एरवी याच प्रवेशद्वारातून तुळजाभवानीच्या दर्शनाला जाता येते, परंतु नवरात्र किंवा गर्दीच्या वेळी दर्शन रांगेचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात। तसेच आपल्याला राजे शहाजी महाद्वारासमोर परड्यांनी भरलेल्या रांगा दिसतात। या परड्यांमध्ये आपल्याच घरातून आणलेले पाच प्रकारचे धान्य पाच परड्यांमध्ये श्रद्धेने ठेवायचे असतात। या धान्यामध्ये पीठ, तांदूळ, मिरची, कांदा, बटाटा अशा धान्याचा वापर करू शकतो। आता आपले इथे सगळे परडे वगैरे भरून झालेले आहेत। आता आपण जाऊया थेट तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी। परंतु आपण जर मुख्य दर्शन रांगेमध्ये गेलो तर आपल्याला 4 किंवा 8 तास लागतील, कारण वार शुक्रवार असल्यामुळे देवीचा वार असल्यामुळे गर्दी भरपूर होती। त्यामुळे ज्यांना कोणा आर्थिक अडचण आहे किंवा 8 तास किंवा 4 तास गर्दीमध्ये उभे राहू शकत नाही, त्यांना उत्तम अशी सोय केलेली आहे। सुमारे 300 रुपये थेट भवानी मातेच्या गाभाऱ्यापर्यंत आपल्याला जाता येते। आत्ता आपण राजे शहाजी महाद्वारापासून आतमध्ये प्रवेश केला आहे। काही पायऱ्या उतरून आपण मुख्य रांगेकडे वळायचे आहे। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा जाणवते, देवीचा सहवास जाणवतो आणि भाविकांची गर्दी बघूनही अगदी मन भारावून जातं। आपण महाद्वारातून मंदिराकडे निघतो। काही पायऱ्या उतरून आल्यावर गोमुख तीर्थ दिसते। या तीर्थामध्ये गोमुखातून अखंड जलधारा वाहत असतात। तर डाव्या बाजूला काही पायऱ्या चढून आल्यावर कल्लोळ तीर्थ दिसते। कल्लोळ तीर्थाच्या थोडं पुढे गेल्यास आपल्याला सरदार निंबाळकर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला उजव्या तोंडीत गणपती बाप्पाचे दर्शन होते। कडक आचरण असलेला सिद्धिविनायक नवस्फूर्ती करणारा म्हणून ओळखला जातो। आत्ता आपण प्रवास करत आहोत सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून। आतमध्ये आल्यानंतर भाविकांची गर्दी ओसांडून दिसत आहे। तसेच आतमध्ये आल्यास एक छोटे काणे मंदिरही दिसते। या मंदिराच्या समोर यज्ञकुंड किंवा होमकुंड आहे। येथे होम हवनाचे कार्य केले जाते। येथे भाविकांसाठी अंगारा किंवा भस्म मिळतो।
थोडं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या देवतांचे दर्शन होतात. या देवांचे आशीर्वाद घेऊन आपल्याला पुढे सरकायचं आहे. इथे आपल्याला सप्तशृंगी माता, लक्ष्मी नरसिंह मंदिर तसेच दत्तगुरु मंदिर या देवांचे दर्शन होते. या देवांचे आशीर्वाद घेऊन आपण तुळजामातेचे दर्शन घेण्यासाठी पुढे सरकायचं आहे. इथे तुळजामातेच्या मंदिराचा कळस आपण बघितला आहे. तिथेच पुढे जाऊन उजव्या हाताला वळून आपण रांगेमध्ये उभे राहायचं आहे. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते ते चिंतामणी दगड. चिंतामणी दगडावर 1 किंवा 2 रुपयाचे नाणे ठेवून आपले दोन्ही हात दगडावर ठेवायचे आणि मनात जी इच्छा आहे ते बोलून देवीचा कौल घ्यायचा. जर दगड उजव्या बाजूला फिरली तर हो आणि जर दगड डाव्या बाजूला फिरली तर नाही हा देवीचा कौल आहे. आत्ता आम्ही उभे आहे तुळजामातेचे दर्शन घेण्यासाठी या रांगेमध्ये. ही रांग लागते श्री छत्रपती शिवाजी राजद्वारासमोर आणि चिंतामणी दगडाच्या उजव्या बाजूला. तर आपण आता थोड्याच वेळामध्ये तुळजामातेचे दर्शन घेणार आहे. माझ्याजवळ माझं छोटं बाळ होतं त्यामुळे मुख्य रांगेमध्ये उभं राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही सुमारे 300 रुपयाचं पास घेऊन अवघ्या अर्ध्या तासामध्ये तुळजामातेचे दर्शन घेतले. इथे आम्ही आता तुळजामातेचे दर्शन वगैरे घेऊन बाहेर पडलो. परंतु आतमध्ये शूट वगैरे करायची परवानगी नव्हती म्हणून आम्हाला शूट करता आलं नाही. आता आम्ही जस्ट इथे बाहेर पडलो. माझा समर्थ पण बघा किती फ्रेश आहे. थोडीही चिडचिड नाही, रडणं नाही, काही नाही. खूप छान त्यांनी सपोर्ट केला. ही सगळी देवीची कृपा म्हणायची. तुळजा भवानी मातेचे दर्शन घेऊन आता आपण निघालो आहे तुळजा भवानी मातेची धाकटी बहीण वेडेश्वरी माता. चला तर आपला आता प्रवास सुरू करूया येरमाळा डोंगरावर बसलेली येडेश्वरी आईला. आता आपण पोहोचलो आहे येडेश्वरी मातेच्या पायथ्यापाशी. मी येत्यावेळी तुळजा भवानी मातेसाठी आणि येडेश्वरी मातेसाठी साडी, चोळी आणि ओटीचे सामान आणले आहे. जे कोणी साडी, चोळी आणायला, ओटीचे सामान आणायला विसरले असतील तर त्यांना घाबरायचे कारण नाही. कारण इथे आजूबाजूला बरेचसे ओटीचे सामान घेऊन बसलेले छानसे असे दुकानं आहेत. तुम्हाला इथे ओटीचे सामान मिळून जाईल. पायऱ्यांच्या आजूबाजूला तुम्हाला दुकानं थाटलेली दिसत आहेत त्यामुळे येथील वातावरण अतिशय सुंदर आणि मोहक दिसत आहे. तुम्हाला इथे या दुकानांमध्ये कुंकू, ओटीचं सामान, नारळ, साडी या प्रकारच्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. इथे आपल्याला फक्त 200 पायऱ्यांचा प्रवास करायचा आहे. 200 पायऱ्या पूर्ण केल्यानंतर आपल्याला येडेश्वरी मातेचे दर्शन होणार आहे. येडेश्वरी मातेला प्रिय असणारे कवड्यांच्या माळा तुम्हाला इथे आजूबाजूला दिसतात. अतिशय जागृत असं देवस्थान आहे. नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे आणि तुम्हाला आजूबाजूच्या दुकानामध्ये छोटे छोटे बावले इथे लटकलेले दिसतात आणि हे बावले देवीला अर्पण करायचे असतात. ते का अर्पण करायचे हे तुम्हाला मी थोड्याच वेळामध्ये सांगते. इथे तुम्हाला नवीन लग्न झालेले जोडपंही दिसते आहे. ते देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आले आहेत. हे बावले देवीला का अर्पण करायचे असतात ते तुम्हाला सांगते. हे बावले म्हणजे येडेश्वरी आईचे पुत्र परशुराम आहेत. इथे असं सांगण्यात येतं की ज्यांना कोणाला मुलगा नसेल
त्यांना आईकडे संतान प्राप्तीसाठी नवस केलं जातं आणि हे नवस पूर्ण झाल्यानंतर हे भावले देवीला अर्पण केले जाते। आता इथे काहीच पायऱ्या चढून आपण देवीचे दर्शन घेणार आहे आणि ज्यांना कोणाला मुलगी हवी असेल त्यांना मुलीचे नवस करून नवस पूर्ण झाल्यानंतर मुलीसाठी कपडे आणून इथे देवीला अर्पण करावे लागतात। पुढे काही पायऱ्या चढून आपण पोचलो आहे अन्नछत्रेखाली। अन्नछत्रेच्या उजव्या बाजूला तुम्हाला देवीला ओटी भरण्याचे सामान तसेच देवीला कौल लावण्याचे दिवस इथे सांगितले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते। जर तुम्हाला कोणाला देवीला कौल लावायचा आहे तर तुम्ही या दिवशी येऊ शकता। देवीला ओटी भरण्यासाठी काय काय सामान लागणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता। आता आपण काही पायऱ्या चढून थोडं पुढे गेल्यानंतर येडेश्वरी आईचे दर्शन होणार आहे। अवघ्या 15 मिनिटातच आपल्याला येडेश्वरी आईचे दर्शन होणार आहे। येडेश्वरी आईच्या गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी आपण या रांगेमध्ये उभे आहोत। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पूर्ण गाभारा चांदीने सजवलेला दिसतो। ही चांदी म्हणजे भक्ताला नवस पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भक्त चांदी अर्पण केली जाते आणि ह्या चांदीचा उपयोग गाभारा सजवण्यासाठी केला आहे। त्याच्यामुळे इथले वातावरण अतिशय सुंदर आणि मोहक दिसत आहे। इथे माझ्यासोबत तुम्ही पण येडेश्वरी आईचे दर्शन घ्या। आतमध्ये शूट करण्याची परवानगी नव्हती त्यामुळे आतमध्ये शूट करता आलं नाही। इथे तुम्हाला परडीने भरलेल्या रांगा दिसतात। इथे तुम्ही घरातून आणलेलं धान्य ठेवू शकता। इथे येडेश्वरी आईचे दर्शन घेऊन आपल्याला काही शिड्या उतरून बाहेर जाण्याचा मार्ग दिसतो। येडेश्वरी आईचं रूप अतिशय सुंदर आणि मोहक दिसत होतं। मला व्हिडिओमध्ये शूट करता आलं नाही, तशी तिथे परवानगी नव्हती त्याच्यामुळे मला काही शूट करता आलं नाही। शक्य झाल्यास तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही येडेश्वरी मातेलाही भेट द्या। बाहेर पडल्यानंतर तुम्हाला इथे परत परडेने भरलेल्या रांगा दिसतात। आणि इथे आपल्याला परत छोटा बावला दिसत आहे। हा बावला म्हणजे येडेश्वरी आईचा पुत्र परशुराम आहे। दिवसभर प्रवास करून समस्तचा चेहरा पण थोडा आता इथे थकल्यासारखा दिसतोय, कारण आम्ही सकाळी 9 ला निघालो ते संध्याकाळी 5 वाजले। थोडासा थकल्यासारखा दिसतो आहे चेहरा, पण देवीच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित झालं। तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आणि येडेश्वरी आईचे दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला। तर तुम्हाला आजच्या देवीचे दर्शन कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर भेटूया अशा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।